गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि। देहो व्याघ व्याघ्र मुखी सा बड़ला का दैवे पालखी माजी चढ़ला तो हरुष विषादात नाही आला समत्वे झाला निरद्वंद्व। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्री कृष्णजी उद्धवजीला मुक्त पुरुषाचं लक्षण सांगत आहेत। बाबा उद्धवा या मुक्त पुरुषाचा मुक्त पुरुषाचं शरीर म्हणा देह म्हणा वाघाच्या मुखा सापडलं काय आणि काल पालखीमध्ये घातलं काय। वाघाच्या मुखा सापडलं म्हणून दुःख नाही आणि पालखीमध्ये ठेवलं म्हणून सुख नाही। इतक्या प्रकारची समता त्याच्याजवळ आलेली असते म्हणजेच तो द्वंद्व रहित झालेला असतो। हरी देहो द्यावयानी तामुळी सुळी मी मरतो ऐसे न कळवळी कागज स्कंदी पूजिला सकळी तिनी सुखावली वृत्ती नवे। एखाद्या वेळ त्याला सुळावर देण्याचा प्रसंग आला त्याला कोणी सुळावर देत असेल फासावर असं म्हणत नाही मरतो मी कळवळा करत नाही कोणासमोर। किंवा हत्तीच्या पाठीवर बसून त्याची मिरवणूक काढली पूजा केली तरी त्याच्या अंतकरणामध्ये सुख होत नाही। अरे सुख दुःखादि नाना व्यथा आगमा पायी अविद्यकता देहाचे मिथ्यात्व जाणता या लागी व्यथा पावीन। सुख दुःख या नाना प्रकारच्या व्यथा ज्या आहेत त्या आगमा पायी आहेत बाबा आगमा पायी येतात आणि जातात। ह्या सगळ्या अविद्य कथाच आहे अविद्याच आहे। मूळता देहच कसा आहे मिथ्या आहे मिथ्यत्व देहाचं मिथ्यत्व त्याला कळालेलं असतं त्यामुळे त्याला दुःख होत नाही बाबा। अति सन्मान जेत देखे ते थन राहे तेने सुखे अपमानाची ऐके देखो नि न फडके भय भीतू। कुठं अतिशय सन्मान होत असल म्हणून तिथंच सुखानं राहतो असं नाही। जिथं अपमान होतो तिथं त्याला भीती वाटते असंही नाही। देहासीना विपत्ती होये तोही त्या देहाचे गवतुक पाही देह माझे मज व्यथा हे ठावे नोहे मुक्तासी। काय आमचे भगवान श्रीकृष्णजी वर्णन करतात मुक्त पुरुषाच। देहातीत झालेलं असत
देहावर एखादी विपत्ती आली तर तो खुशाल देहाकडे बघतो, त्या देहाचं कौतुक बघतो, देहाला तो माझं म्हणतच नाही आणि माझं न म्हणत नसल्यामुळं त्याचा त्याला त्याचं दुःख होत नाही. येथवरी देहा तितता दृढ बानली जीवन मुक्ता, या लागी देह दुःखाची व्यथा याशी सर्वथा बाधीन. देहातीत असल्यामुळं जीवनमुक्तता त्यानं दृढ पक्की केली असल्यामुळं देहाच्या दुःखाची व्यथा, देहाच्या दुःखाची गोष्ट तो सर्वथा सर्वथैव त्याला अजिबात बाधू शकत नाही. नाना जनपद वार्ता अति सवरे सुधी करिता पारुष वचने निंदिता मुक्ता शिव्यथा उपजेना. लोक बोलू लागले म्हणते त्याला, अतिशय त्याची स्तुती करू लागले, त्याला त्याच काही वाटत नाही, कोणी त्याची निंदा करू लागलं त्याचही त्याला काही वाटत नाही. नास्तो वीत न निंदेत गुरुवत साधु साधुवा, वदतो गुण दोषाभ्याम वर्जित सम दृंगमुनी. निंदेच्या तिखट बाणी दृढ विंदिल्या दुर्जनी, हे असाधुने नुपजे मनी न बोले वचनी ते दोष. कुणी भयंकर भयंकर अशी त्याची निंदा करू लागला. दुर्जन अतिशय म्हणले त्याच्या काळजाला भिडला अशा पद्धतीचे शब्द बोलू लागले. दुष्ट आहे असं काही काही म्हणू लागलं, तरी त्याच्या मनामध्ये कोणतीच गोष्ट येत नाही. त्यांच्या दोषाचा तो आपल्या मुखाद्वारे कधी उच्चार सुद्धा करत. भाविक सात्विक साधू मिळोनी करीती स्तुती वादू, तू ईश्वरी पुरुष शुद्धू आगुणानुवाद ऐकोनी. कोणी त्याला म्हणू लागलं तुम्ही साधू आहात सात्विक आहात असं म्हणून स्तुती करू लागलो, तुम्ही ईश्वरच आहात शुद्ध पुरुष आहात असं त्याचं गुणवर्णन त्याच्या तोंडावर केलं तरी त्याला त्याच काही नाही. अरे मी उत्तम ए नुपजे मनी उचनी चन देखे जनी, हे साधु लोक भले गुणी ए मुक्ता चिवानी वदेन. मी उत्तम आहे हे त्याच्या मनाला शिवत देखील नाही. बाहेर दिसणारे कोणी उच्च आहेत नीच आहेत असंही बघत नाही, चांगले आहेत वाईट आहेत अशी मुक्ताची वाणी कधीच म्हणत नाही. असं आमचे भगवान श्री कृष्णजी उद्धवजीला मुक्ताचं लक्षण सांगत आहेत. शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला बोलतात, हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत. श्री कृष्ण अर्पणमस्तु श्री उज्जन अर्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.